मिलिंद पाटणकर यांना शोधण्यासाठी आता याचिका दाखल करण्यात येणार आहे. आरटीआय कार्यकर्ता दयानंद नेने ही हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करणार आहेत. भाजपच्या मुख्यालयात त्यांना शेवटचं पाहिलं होतं, त्यानंतर ते कुठे आहेत याबाबत कोणालाही काहीही माहिती नाही, त्यामुळे पोलिसांनी पाटणकर यांना शोधावं अशी मागणी करणारी याचिका दयानंद नेने यांनी दाखल केली आहे. एकूणच पाटणकरांना शोधण्यासाठी आता याचिका दाखल करण्यात येणार आहेत. पाटणकर गेले कुठे या प्रश्नाचं उत्तर आता सगळीकडे शोधलं जात आहे, आणि केवळ याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते दयानंद नेने यांनी याचिका दाखल केली आहे. पाटणकरांपासून आता पुन्हा एकदा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात जबरदस्त असा घमासान सुरू झालेला आहे. आघाडी विरुद्ध युती असा वाद पारंपरिक असतानाच आता शिवसेना विरुद्ध भाजप असाही वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्यातल्या परिवहन सभापती निवडणुकीतल्या राड्यानंतर भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर गायब असताना त्यांच्या प्रभागात लावलेली पोस्टर्सही आता उतरवण्यात आली आहेत. शिवसेनेच्या या पोस्टरबाजीचं वृत्त झी मीडियानं दाखवलं होतं. वृंदावन आणि श्रीरंग सोसायटी परिसरात हे पोस्टर्स लावण्यात आले होते. आता हे पोस्टर्स उतरवण्यात आली असली तरी ही पोस्टरबाजी नेमकी केली कुणी याबाबत नेते अनभिज्ञ असल्याचं सांगतायत. एकूणच कार्यकर्त्यांचा अतिउत्साह त्यांना नडला असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होतंय. हेबियस कॉर्पस याचिका हायकोर्टामध्ये दाखल करणार आहोत. या याचिकेचा अर्थ असा आहे की प्रोड्यूस द पर्सन, 24 तासात त्या माणसाला आमच्या पुढे कोर्टापुढे प्रोड्यूस करा अशी आम्ही त्यांना कोर्टाला विनंती करणार आहोत. कारण की निंदनीय गोष्ट आहे, 2 दिवस झाले भाजपचा शहर अध्यक्ष गायब आहे आणि इकडनं एक साधी पोलीस कंप्लेंट सुद्धा भाजपच्या इथल्या नेतृत्वाने केलेली नाही. उलट काही लोक फटाके फोडून आनंद व्यक्त करत आहेत. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाचे स्टेटमेंट्स येत होती की पाटणकर गायब झालेले नाही आहेत, म्हणजे भाजपला माहिती असणार की ते नेमके कुठे आहेत. मग माहिती आहे तर आयदर त्यांना प्रोड्यूस करा किंवा ते कुठे आहेत हे ओपनली जनतेला येऊन सांगा. दरम्यान मिलिंद पाटणकर सध्या गायब झालेत, ते गायब होण्यापूर्वीची त्यांची दृश्य झी मीडियाकडे आहेत. पाटणकर नक्की कुठे आहेत त्याची सध्या कुणालाही माहिती नाही. पाटणकर यांच्या कुटुंबियांनी त्याविषयी माहिती देण्यात झी मीडियाला नकार दिला आहे. ठाण्यात परिवहन समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर अजय जोशी यांच्या बंडखोरीला पाटणकरच जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेनं त्यांच्या केबिनची तोडफोड केली होती. त्यानंतर पाटणकर गायब आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.